ఏ తిన్నుపా ఏనుపా నువ్వు తినేకి ఏం తనకలాడతావా ఐకలే కై సుద్ధా కలత్ నాయి मित्रांनो, जवळपास 20 दिवस झाले मी या हॉटेलमध्ये राहतो आहे. हॉटेल खूप छान आहे, स्टाफ पण चांगला आहे, सगळं व्यवस्थित आहे, कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट पण मिळतो आहे. पण एकच प्रॉब्लेम आहे की हे हॉटेल आहे ते हायवेच्या बाजूला आहे. इथं दिवसभर तर गाड्यांच्या हॉर्नचा आवाज येतो, दिवसभर येऊ दिवसचा काही प्रॉब्लेम नाही, पण रात्रभर एवढ्या गाड्यांचा आवाज येतो ना कंटिन्युअसली हॉर्न. हा व्ह्यू आहे बाहेरचा, या साईडला काहीच नाही आहे, पण समोर हा ना रोड आहे. आणि इथं बाजूला मोठमोठे हॉस्पिटल पण आहेत, त्यापैकी एक हॉस्पिटल आहे मणिपाल हॉस्पिटल. त्यामुळं कंटिन्युअसली ॲम्ब्युलन्स येत राहतात आणि ॲम्ब्युलन्सचा रात्रीचा आवाज एवढा डेंजर येतो आहे ना, आणि त्यामध्ये सुपर बाईक तर एवढ्या लावड आहेत ना, तुमची झोप 100% उडणार म्हणजे उडणारच. तर बँगलोरमधला आज आपला शेवटचा दिवस आहे. बँगलोरला यायच्या अगोदर मी अजिबात हॅपी नव्हतो, कारण माझ्या गावची यात्रा होती आणि मला यात्रेला जायचं होतं. पण ठीक आहे, ह्या ज्या दिवशी बँगलोरमध्ये आलो त्याच दिवशी माझा ना दात खूप जोरात दुखायला लागला, आणि त्यामुळे ना व्हिडिओ बनवायची राहून गेले, कारण खूप दात दुखत होता. मग नंतर एका ठिकाणी ट्रीटमेंट घेतली आणि आता नवीन क्राउन बसवलं आहे दाताच्या वरती. पटकन सामान पॅक करतो, ऑफिसला जातो आणि ऑफिसमधून दुपारी मग निघणार आहे मुंबईला जायला. शेवटचा कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट आलेला आहे. बॉईल एग आहे, मिरची भजी आहे, उत्तापा आहे, हे पोहेच असतील, त्यानंतर मिक्स फ्रूट आहेत, हे सांबर आहे आणि एक चटणी. मी घाटे आहे त्यामुळे बघितलं ॲम्ब्युलन्सचा आवाज, कंटिन्युअसली असला ॲम्ब्युलन्सचा आवाज इथे येत राहतो. मित्रांनो, मी घाटे आहे त्यामुळे आम्ही थंड पाण्याने कधी आंघोळ करू शकत नाही आहे. आम्हाला गरम पाणी लहानपणापासून ते आत्तापर्यंत गरम पाण्याशिवाय आम्ही आंघोळ करू शकत नाही. आणि गावाला किंवा मुंबईमध्ये कसं ओनली एक टब गरम पाणी आणि बाकी त्यामध्ये मिक्स करून आपण आंघोळ करतो, मी आंघोळ करतो. पण इथे ह्या हॉटेलमध्ये आल्यापासून शॉवर खाली गरम पाणी पाहिजे एवढ्या वेळी घ्या, ती जी मजा आहे ना खूप भारी मजा आहे, एवढीच गोष्ट मिस करीन. मी तुम्हाला माझ्या ऑफिसची बिल्डिंग दाखवतो. ही समोरची बिल्डिंग आहे, ह्या बिल्डिंगमध्ये आमचं ऑफिस आहे. ऑफिसमध्ये लंच ब्रेक झालाय, जेवायला आलोय. तुम्हाला काहीतरी दाखवतो ते बघा. అన్నం వేస్ట్ అయితుంది తిను అంటే ఐకలేనా కాయి సుద్ధా కలత్ నాయి. A few moments later. बार बन जाता तो बेसर. मित्रांनो, रात्रीचे 9 वाजले आणि सध्या मी प्रवास करत आहे आणि ही गाडी जी आहे ती जेवायला थांबलेली आहे. मला भूक नाही आहे, पण ह्यानंतर गाडी थांबणार नाही, डायरेक्ट गाडी मुंबईला थांबणार आहे, त्यामुळे थोडंसं काहीतरी खाऊन. बँगलोरमध्ये बसचा 5 वाजताचा पिकअप होता आणि ऑफिसमध्ये खूप उशीर झाला, त्यानंतर मला हॉटेलमध्ये जावं लागलं, हॉटेलमधून परत त्या पिकअप पॉईंटवर पोहोचायला मला खूप उशीर झाला, त्यामुळे व्हिडिओ मला बनवता आला नाही. आणि मी जसा बसमध्ये बसलो तसं एकदम मोशन सिकनेसचा एवढा त्रास व्हायला लागला ना की मला काही सुचत नव्हतं. मग थोडा वेळ एक तासभर झोपलो, जास्त भूक नाही आहे. हे मी घेतली डाळ फ्राय आणि एक रोटी घेतली, जर अजून भूक लागली तर अजून एक घेऊ. गाडी निघाली, चला लवकर. जेवण झाले, गाडीमध्ये येऊन बसलो आहे, गाडी निघत आहे आणि बाहेर खूप अंधार आहे त्यामुळे बाहेरचं काय आपल्याला दिसणार नाही. आणि जी माझी सीट आहे ती मी तुम्हाला उद्या सकाळी दाखवतो.